नमस्कार, मी अमृता नमस्ते कोकणमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आत्ता मी डेरवण या ठिकाणी आहे आणि डेरवण हे जे गाव आहे ते चिपळूणपासून सावर्ड्यात जेव्हा आपण येतो तर सावर्ड्यातून डेरवण फाट्यावरून साधारण 4 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे. आणि डेरवणमध्ये आले म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की डेरवणची जी शिवसृष्टी आहे तर त्या शिवसृष्टीचं आज आपण दर्शन घेणार आहोत. अवघ्या महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट थोडक्यात उलगडणारी ही शिवसृष्टी आहे. तर या शिवसृष्टीला आपण आत्ता भेट देणार आहोत. आता तुम्ही बघू शकता की रस्त्याच्या दुतर्फा छान सुंदर असा बांध घातलेला आहे आणि आपण डेरवण शिवसृष्टीच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत. हा रस्ता पाहिल्यानंतरच लक्षात येतं की डेरवणची जी शिवसृष्टी आहे तिथे आपण आलेलो आहोत. मी श्री शिवसमर्थ गड म्हणजे जी डेरवणची शिवसृष्टी आहे तिथे आलेली आहे. आतमध्ये शिवसृष्टीचे अनेक प्रसंग साकारलेले आहेत आणि आपल्याला ते पाहायला मिळतात. जर आत्ता आलात तर ते तुम्ही बघू शकता, पण आत्ता आपल्याला आतमध्ये कॅमेरा नेण्याची परवानगी नसल्यामुळे आतले जे काही भाग आहे आतला जो भाग आहे तो आपल्याला पाहता येणार नाही आहे. तर आत्ता आपण इथून बाहेरूनच शिवसृष्टी कशी आहे ती थोडक्यात पाहणार आहोत. शिवसृष्टीमध्ये आल्यानंतर आज जेव्हा आपण जातो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. तो इतिहास दर्शवणारे अनेक असे प्रसंग तिथे साकारलेले आहेत आणि आत्ता आपण ह्या शिवसृष्टीचं दर्शन बाहेरूनच घेतो आहे. भविष्यात आपल्याला जर शक्य झालं तर आपण आतून जी शिवसृष्टी आहे ती दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नमस्ते कोकण चॅनलला जर कोणी नवीन असाल तर नमस्ते कोकण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.